शाह कोचिंग क्लासेसच्या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या या सेशनमध्ये आपण शॉर्टकट ट्रिकच्या माध्यमातून कशाप्रकारे आपण कोणत्याही संख्येचा वर्ग करू शकतो ते आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तत्पूर्वी मी आपणास विनंती करतो की आपण चॅनलवर नवीन असाल तर बाजूच्या सबस्क्राईब बटणाला प्रेस करून बेल आयकॉन अलाव करा, ऑल नोटिफिकेशन अलाव करून, जेणेकरून पोलीस भरती, तलाठी, ग्रामसेवक, गट क ड सर्व प्रकारच्या पोलीस भरतीविषयक गणिताच्या परिपूर्ण तयारीसाठी व्हिडिओला लाईक करून द्या व एक शेअर करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. कोणत्याही संख्येचा वर्ग करणे, ठीक आहे. आधीचे आपण आपल्या चॅनलवर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, त्यांनी तो व्हिडिओ पाहिला नसता तर तो त्या व्हिडिओ नक्की पाहून घ्या. कोणत्याही संख्येचा वर्ग करणे, आता कोणतीही संख्या आपल्या आपण घेऊया, कोणतेही संख्येचा आपण वर्ग करू. तर आपण उदाहरणार्थ आपल्याला माहीत आहे, माहीत समजा आपल्याला 12 वर्ग माहीत नाही, तर आपण 12 संख्येचा वर्ग करू, ठीक आहे. तर काय करायचं, स्टेप एक 12 वर्ग, एकक स्थानचे वर्ग, पहिले एकक स्थानचा जी संख्या आहे त्याचा वर्ग करायचा. एकक स्थानची वर्ग काय, संख्या कोणती आहे, 2, 2 वर्ग काय, 4. मग पुन्हा एकक व दशक स्थानच्या संख्येचा दुसरी स्टेप दोन एकक व दशक स्थानच्या अंकाचा गुणाकार करायचा. 1 × 2 किती झाले, याचा गुणाकार 2 झाला. मग त्याची दुप्पट करायची, दुप्पट म्हणजे 2 त्याला झाला 4 झाले, ठीक आहे. ही 4 मांडणी इकडे करायची, ठीक आहे, याचे इकडे करायची अशी, ठीक आहे. आणि एकचा वर्ग काय आहे, पुरत दशक स्थानच्या संख्येचा वर्ग करायचा. एकचा वर्ग काय आहे, एकच आहे. तर मग हे झालं याचं उत्तर. म्हणजे किती लवकर आपण, किती शॉर्टकट ट्रिक्सनं आपण याचा कोणत्या संख्येचा वर्ग आपण केलेला आहे, तर हे आपण पाहिलेलं आहे. चला तर मग आता आपण पाहूया अशा प्रकारे आपण कोणत्याही संख्येचा वर्ग करू शकतो. आपल्याला लक्षात आले नसले तर मी पुन्हा सांगतो, स्टेप 1 आपण त्या एकक स्थानच्या संख्येचा वर्ग करू. वर्ग म्हणजे 2 वर्ग किती होते, 4 इथं लिहून घ्यायचं. मग स्टेप 2 एकक व दशक स्थानच्या संख्येचा गुणाकार करू व गुणाकार करून त्याची दुप्पट केली तर जे उत्तर आलं ते इथं लिहायचं 4 बाजूला. परत दशक स्थानचा जो अंक आहे 1 या संख्येचा वर्ग केला आणि 1 व संख्येचा जो वर्ग येतो तो 1 आहे, म्हणून हे 12 वर्ग 144 हे उत्तर, ठीक आहे. त्यानंतर आपण पाहणार आहोत की 5 अंकाने सुरुवात होणाऱ्या संख्येचा वर्ग कसा काढायचा. हे तर अगदी सोपी ट्रिक आहे, तुम्ही 1 सेकंदात वर्ग काढू शकता. उदाहरणार्थ आपण पाहणार आहोत 25 काढलं करायचा आपल्याला. समजा आपल्याला 25 माहीत नाही, आपल्यापैकी बऱ्याच विद्यार्थ्यांना माहीत असणार आहे, पण कसं आहे आपण ट्रिक्सनुसार ज्यांना माहीत नाही तर त्यांनी समजून घ्यावा. बऱ्याच लोकांना 25 काय 30 वर्ग पाळी पाठ आहेत, ठीक आहे. अशा एकक स्थानी 5 असल्यास सरळ आपण इथं 25 घेऊन टाकायचे, ठीक आहे. आणि इथं हा 2 आहे की नाही, 2 पुढची संख्या किती येते, 3 येते, ते गुणाकार करायचे. हे झालं 25 म्हणजे स्टेप एक म्हणजे जो एकक स्थानचा वर्ग आहे 5 असल्यास सरळ 25 घेऊन टाकायचे, ठीक आहे. स्टेप दोनला दशक स्थानचा जो अंक आहे 2 त्याच्या पुढची संख्या किती येते, 3 येते, त्या गुणाकार करायचा. किती येते गुणाकार, 6. मग ते 2 मिळून 6 625 फायनल उत्तर.
असं कोणत्याही संख्येचं, 35 चा बघू आपण, 35 चा। मग आता हे 35 चे सरळ, 35 चे सरळ 5 करून घ्यायचे, 35 चे हे 5 चे सरळ 25 घेऊन घ्यायचे, आणि 3 च्या पुढची संख्या कोणती आहे, 4। हां, 3 च्या पुढची संख्या किती आहे, 4। 4 3 12 हे त्याचं फायनल उत्तर, हे त्याचं वर्ग। ठीक आहे, आता आपण पुढे पाहणार आहोत 11च्या पटीतील संख्येचा वर्ग करणे। 11च्या पटीतील म्हणजे 11 झाले, 11 111 1111 म्हणजे 11 11 11 11च्या म्हणजे 11ने ज्या संख्येला भाग जावतो अशा संख्येचा आपण वर्ग पाहणार आहोत, हे वर्ग पाहणार आहोत। ठीक आहे, तर आपण सुरुवातीला पाहणार आहोत 111चा, 111चा आपण वर्ग करायचा। ठीक आहे, आता इकडे लक्ष द्या फक्त, तुम्हाला आवडल्यास आत्ताच एक लाईक आणि एक शेअर करून द्या। ठीक आहे, हे संख्या किती आहे हे पहा, लक्ष द्या, 1 2 3। तर मग कसं आहे, आपण सुरुवातीला मधोमध 3 लिहून घ्यायचे। ठीक आहे, आणि इकडून 1 2 3 1 2 3 असले, आता 1 2 इकडनं पण 1 2 हे त्याचं झालं उत्तर। म्हणजे लक्षात नाही आलं, ज्यांच्या जर लक्षात नाही आलं त्यांनी पुन्हा सांगतो, 111चा जो वर्ग आहे तो आहे हा 12321। हा, आता त्यानंतर आपण पुढचं 1111चा वर्ग पाहणार आहोत। ठीक आहे, हे किती संख्या आहे, 1 2 3 4। ठीक आहे, आपण 4 मधात लिहिणार आहोत, 4 असल्यामुळे 4 मधात लिहिणार आहोत। त्यानंतर आपण 1 2 3 परत इकून 1 2 3 हे याचं झालं उत्तर। ठीक आहे, अशाच प्रकारच्या ट्रिक्ससाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करून घ्या, व बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करा, व व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। आपण दररोज अशाच प्रकारची नवनवीन ट्रिक्स घेऊन येत असतो। चला तर मग आताच एक लाईक करून द्या, त्यानंतर आता आपण पाहणार आहोत 1 2 3 4 5 6 7 8 या संख्येचा वर्ग करणे, ट्रिक्स पाहणार आहोत। ठीक आहे, आता किती आहे ते, 1 2 3 4 5 6 7 8। आता मग काय करायचं, आपण मधोमध 8 लिहून घ्यायचे। ठीक आहे, आधी इथून मग करायचं आहे, इकडून 1 2 3 4 5 6 7। ठीक आहे, आणि परत इकडून 1 2 3 4 5 6 7 म्हणजे हे या संख्येचा हा झाला वर्ग, हे या संख्येचा झाला वर्ग, याचा वर्ग आहे हा, याचा वर्ग आहे हा, याचा वर्ग आहे। आपल्याला हे ट्रिक्स अँड टेक्निक कशी वाटली ते मला कमेंट्स करून नक्की कळवा। आणि जाता जाता मी आपणास सांगू इच्छितो, आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनल आत्ता सबस्क्राईब करून घ्या, आणि बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करा, लाईक करा, आणि जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा। आणि आपण दररोज नवनवीन व्हिडिओ घेऊन येतो। ठीक आहे, थँक्यू फॉर वॉचिंग। जय हिंद, जय महाराष्ट्र।